जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या हल्ल्यात 4 जवान शहीद झालेत. या शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे. या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उधमपूर येथील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पाक सैन्याकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांकडून चोख उत्तर देण्यात आलं. या हल्ल्यात 4 जवान शहीद झालेत, त्यामध्ये राज्यातील भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलंय. मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झालेत. प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लष्कराच्या सेवेत ते होते. 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2012 इंडियन आर्मीमध्ये ते भरती झाले होते. बीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त आई आहे. दोघंही आई वडील